त्याचं हे एवढं पीठ उरलेलं आहे, तर ह्या पिठाचं आपण काय करू शकतो? नमस्कार, वर्ल्ड ऑफ एबीके मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता दिवाळीच्या पदार्थ बनवायला मी सुरुवात केलेली आहे. तर पहिला पदार्थ हा मी करंजी करणार आहे. तर करंजी कशी करायची याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर पाहूया करंजी कशी करायची. तर करंजीचं सारण करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतली. गॅस मंद आचेवरती ठेवलेला आहे. आता यामध्ये मी एक चमचा खसखस टाकलेली आहे आणि ही खसखस रंग बदलेपर्यंत मी छान भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे, खसखस भाजून झालेली आहे. आता यामध्ये मी हे खोबरे टाकून घेतलेले आहे. हे सुके खोबरे आहे ज्याच्या चकत्या करून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे किसलेलं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता. तर खोबऱ्याचं फक्त एक अर्धा मिनटे मी फक्त कढईमध्ये परतून घेणार आहे. तर हे खोबरं जे आहे छान परतून झालेलं आहे. तर तळाशी लागू लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता पटकन हे मी खोबरं काढून घेणार आहे, भाजलेलं खोबरं. आता यानंतर रवा भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी हे 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये मी रवा टाकून घेणार आहे. तुम्ही बारीक रवा आवडत असेल तर बारीक घ्या. मध्यम आणि जाड असे 3 प्रकारचे रवा भेटतो. तर हा मध्यम रवा आहे. तर हा रवा जो आहे मी छान आता मस्त गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे. खोबरं मी यासाठी थोडंसं भाजून घेतलं म्हणजे 10-15 दिवस जर राहिला करंजा तर खोबरं खवट होऊ नये त्यासाठी मी ते खोबरं भाजून घेतलं. तर मस्त रवासुद्धा मी छान गुलाबी रंगावर मस्त भाजून घेतलेला आहे. तो आता मी कढईतून काढून घेणार आहे. तर खोबरं भाजून झालेलं आहे, रवा भाजून झालेला आहे. तर यामध्ये साखर टाकायची आहे. तर खोबरं आणि रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साखर टाकण्याआधी. तर यामध्ये मी खसखस टाकलेली आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मी चारोळी वापरलेली आहे सारणामध्ये. तुम्हाला हवं असेल तर सुका मेवा तुम्ही ॲड करू शकता, काजू बदाम पिस्ता वगैरे, पण मी चारोळी वापरलेली आहे. तर हे सर्व मिश्रण साखर टाकण्याआधी मी छान मिक्स करून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. तर इथे मी 1-2 चमचे साखर आहे त्यामध्ये मी 4-5 वेलची टाकल्या होत्या, त्या छान बारीक वाटून घेतल्या. आता चवीप्रमाणे साखर ॲड करून मी पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. साखरेबरोबर वेलची खूप छान बारीक होते त्यामुळे मी अशा प्रकारे साखर वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता आणि तुमच्याकडे रेडीमेड वेलची पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता. तर सारण पूर्णपणे मी थंड करून घेणार आहे, त्यानंतरच त्यामध्ये ही साखर ॲड करणार आहे. तर सारण छान मस्त पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये मी साखर ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर घेऊ शकता. तर इथे मी खोबऱ्याचं आणि रव्याचं माप सेम घेतलेलं आहे, 1-1 वाटी. तेवढीच वाटी मी साखर वापरली आणि ती मी बारीक करून घेतली. तुम्ही तेवढ्याच मापाचं तुम्ही पिठी साखर वापरू शकता. तर छान मस्त सारण तयार आहे. तर आता हे सारण जे आहे मी झाकून ठेवणार आहे आणि आता मी पीठ मळून घेणार आहे. तर इथे मी आता पीठ मळत आहे करंजीसाठी. तर जी वाटीचं माप मी घेतलं खोबऱ्यासाठी रव्यासाठी तेच वाटी मी इथे तेवढंच पीठ वापरलं आणि अजून थोडंसं जास्त पीठ ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ ते छान मिक्स केलं. त्यानंतर 2 चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतलं, ते मी पिठामध्ये टाकलं. आता हे सर्व मी छान मिक्स करून घेणार आहे. तर हाताने मी चांगलं पूर्ण तेल मीठ पीठ हे जे आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर जेव्हा पीठ मिक्स करतो आणि मुठीमध्ये हे पीठ घेतो तर त्याचा असा छान गोळा होत आहे. तर अशा प्रकारे पीठ मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन याचा घट्ट असा मी गोळा तयार करून घेणार आहे. तर या पिठामध्ये रवा टाकल्यामुळे हे जे पीठ आहे हे खूप सैल होत नाही. रवा जे आहे हे पाणी शोषून घेतो आणि करंजासुद्धा छान खुसखुशीत आणि अशा टम्म फुगलेल्या राहतात. त्यामुळे मी यामध्ये रवा वापरला. तर असं थोडे थोडं पाणी घेऊन मी हे पीठ हे अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. थोडासा तेलाचा हात घेणार आहे आणि हे पीठ आता चांगलं मळून मी झाकण ठेवून देणार आहे पिठावरती.
आणि एक अर्धा तास तरी हे पीठ मला भिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर मी करंजा करायला घेणार आहे। तर पीठ मस्त मळून झालेलं आहे, आता यावरती मी झाकण ठेवून देणार आहे। तर आता मला करंजा करायच्या आहेत, तर त्यासाठी जे मी पीठ मळलं होतं ते जरा थोडंसं मी मळून घेत आहे। तर रवा टाकल्यामुळे पीठ खूप सैल नाही झालं, नाहीतर मैदा जो आहे त्याचा पिठाचा जेव्हा आपण पीठ मळतो तर त्याचं पीठ नंतर सैल पडतं, पण खूप छान मध्यम असं माझं पीठ हे मळून झालेलं आहे मस्त। आता यामधून मी एक लहान गोळा घेणार आहे, जेवढ्या आकाराच्या आपल्याला करंजा करायच्या आहेत तेवढा। तर तो जो पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावरती असा छान गोलाकार करून त्याला थोडंसे पीठ लावलेलं आहे आणि त्याची मी एक पारी करून घेणार आहे। तर मी आता तुम्हाला साच्यामध्ये कशी करंजी बनवायची तर ती दाखवणार आहे। तर साच्यापेक्षा थोडीशी मोठ्या आकाराची मी ही पारी लाटून घेतलेली आहे, खूप पातळही लाटायची नाही, खूप जाडही नाही, मध्यम अशी मी ही पारी लाटून घेतलेली आहे। तर माझ्याकडे हा साचा आहे, हा खूप वर्षाचा साचा आहे, जवळजवळ याला एक 12-13 वर्ष झालेले आहेत। तर साच्यावरती मी ही पारी ठेवून घेतली मस्त, 1-1.5 चमचा यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे। दुसरी जी बाजू आहे पारीची त्या बाजूने दुमडून घेतलेली आहे आणि आता मस्त साच्यामध्ये ही करंजी मी बनवलेली आहे। तर करंजीचा जे किनार आहे त्याला मी आता सध्या पाणी किंवा दूध नाही लावलं, कारण पीठ जे आहे छान आहे मऊ, तर चिटकून राहतात छान करंजा। तर खूप असं वाटलं की खूप घट्ट आहे पीठ वगैरे तर थोडंसं तुम्ही त्याच्या किनारी पाणी किंवा दूध लावू शकता, पण मला आता आवश्यकता नाही वाटत। तर एक मोठी अशी चपातीसारखं मी लाटून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला चमच्याने करंजी कशी बनवायची, कसा आकार द्यायचा ते दाखवते। तर मोठं लाटून घेतलं तर मी यामध्ये मी 2 करंजा करणार आहे। तर एका बाजूला मी सारण ठेवून अशा प्रकारे दुमडून घेतलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी सारण ठेवलेलं आहे। आता करंजीचा आकार येईल असं मी याला दुमडून घेणार आहे आणि याचे जे किनार आहे बोटाने छान दाबून घेतलेले आहे, म्हणजे की करंजा तळताना ह्या ज्या करंजांमधलं सारण आहे तेलामध्ये सुटणार नाही। तर चमच्याने मस्त करंजीला आहे असं मी आकार दिलेला आहे। तर अशा प्रकारे करंजी यासुद्धा बनून झालेल्या आहेत। तर या 3 करंजा बनवून झालेल्या आहेत, तर मी एक 10-12 करंजा आता मी बनवून घेणार आहे आणि मग मी त्या तळणार आहे, म्हणजे करंजा ज्या आहेत त्या सुकत नाहीत आणि करंजा सुकल्या वगैरे तर त्याच्या कडा ज्या आहेत त्या सुटू लागतात आणि करंजा मग तेलामध्ये फुटतात। तर मी एक 10 करंजा आता मी करून घेणार आहे आणि मग त्या करंजा मी तळणार आहे। तर करंजी बनवण्याची जी पद्धत आहे, म्हणजे चमच्याने आपण एक करंजांना आकार देतो किंवा मग साच्यामध्ये, जी पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्ही करंजा बनवू शकता। तर तेल चांगले गरम केले मी, गॅस मी मंद आचेवरती ठेवलेला आहे। तर त्यामध्ये मी एक 5 करंजा सोडून घेतलेले आहे तेलामध्ये। तर आता मी करंजा छान मस्त सोनेरी रंगावरती मस्त तळून घेणार आहे। तर एक मिनटं मंद आचेवरती मी या करंजा तेलामध्ये तळून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती गॅस ठेवणार आहे आणि मग मस्त सोनेरी रंगावरती या ज्या करंजा आहेत ह्या तळून घेणार आहे। खूप पटकन फास्ट गॅसवरती ह्या करंजा नाही तळायच्या, नाहीतर करंजीचं जे आवरण आहे हे कच्चं राहतं आणि करंजा मऊ पडतात। त्याच्यामुळे असं मंद मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगावरती करंजा तळून घ्यायच्या। तर या 5 करंजा ज्या आहेत या मस्त तळून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त टम्म फुगलेल्या अशा या करंजा झालेल्या आहेत। तर उरलेल्या 5 करंजा ज्या आहेत त्या मी तेलामध्ये मी आता तळून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या करंजा करायला घेणार आहे। तर अशा 10-12 करंजा करून मी अशा तळून घेणार आहे, म्हणजे करंजा ज्या आहेत त्या सुकत नाहीत आणि खूप व्यवस्थित तळल्यासुद्धा जातात। तर आधीच्या करंजा तळून झालेल्या आहेत, नंतर पुन्हा ज्या करंजा तळत होती मी त्यासुद्धा करंजा झालेल्या आहेत। तर अशाच प्रकारे सर्व करंजा मी आता तळून घेतल्या, मस्त खुसखुशीत असं याचं आवरण झालेलं आहे मस्त आणि कलरसुद्धा करंजीला खूप सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारे माझ्या सर्व करंजा करून झालेल्या आहेत।
तर संपेपर्यंत ह्या करंज्या खुसखुशीत राहतात, टम्म फुगलेल्या राहतात। तर मी याचं तुम्हाला मेजरमेंट प्रॉपर मी कसं घेतलं ते मी तुम्हाला सांगते। तर माझ्याकडे हा 1/2 किलोचा कपचं मेजरमेंट आहे। तर हेच याचंच मेजरमेंट मी या वाटीमध्ये ओतून पाहिलं। घरामध्ये आपल्या वाट्या असतात का, तर ही 1/2 किलोची वाटी आहे। तर 1/2 किलोच मी किसलेलं खोबरं घेतलं, 1/2 किलोच मी रवा घेतला आणि 1/2 किलोच मी साखर घेतली। तर अशा प्रकारे 1/2 किलोचं मी सारण केलं। तर याचंच माप घेतलं मी करंज्यांसाठी पीठ मळायला। तर हेच वाटे मी मैदा घेतला आणि थोडासा मी जास्त मैदा टाकला का, तर मग पीठ जे आहे ते कमी पडू नये म्हणून। खूप वेळा काय होतं की करंज्यांचं एक तर सारण उरतं किंवा मग पीठ उरतं, तर माझं सारण पूर्णपणे संपलं आणि पीठ उरलं। तर त्याचं हे एवढं पीठ उरलेलं आहे। तर ह्या पिठाचं आपण काय करू शकतो, एक तर आपण फ्रँकी करू शकतो। हे पीठ जे आहे असं चपातीसारखं लाटायचं, छान तव्यावरती भाजायचं, त्यावरती घरात उपलब्ध असलेली भाजी सॉसेज चीज वगैरे टाकून ते तुम्ही मुलांना देऊ शकता, किंवा मग याच्या खाऱ्या शंकरपाळ्या सुद्धा करू शकतो। तर याच्या खाऱ्या शंकरपाळ्या उरलेल्या पिठाच्या कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर गॅसवरती हे लहान पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये 1-3 चमचे मी पाणी ओतलेलं आहे, त्यामध्ये ओवा टाकलेला आहे, जिरे टाकलेले आहे आणि यामध्ये मी अगदी थोडेसे मीठ टाकणार आहे, कारण पीठ मळताना चवीप्रमाणे मीठ टाकलेले आणि आपण इथे खाऱ्या शंकरपाळ्या करतो आहे म्हणून थोडंसं मी यामध्ये मीठ ॲड केलं। तर ओवा आणि जिरं जे आहे याचा असा अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे। तर आता मी गॅस बंद करणार आहे, तुम्ही पाहू शकता पाण्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे। आणि गॅस बंद केल्यानंतर माझ्याकडे कसुरी मेथी आहे म्हणून मी यामध्ये ॲड केलेली आहे। तर हे गॅस बंद केल्यानंतर ॲड करायचं आहे, नाही तर कसुरी मेथी जी आहे ही काळी पडेल। तर आता हे जे मिश्रण आहे मी बनवलेलं, तर आता यामध्ये 1 चमचा एक अंदाजे पाणी राहिलेलं आहे। आपण 2 चमचे पाणी वापरलं होतं, तर खूप पाणी नाही वापरायचं नाही तर पीठ पातळ होईल। मग हे जे मिश्रण आहे ओवा जिरं मीठ आणि कसुरी मेथीचं, आता हे मी या पिठामध्ये ॲड करत आहे। तर उरलेलं जे मिश्रण होतं भांड्यामध्ये त्यामध्ये डायरेक्ट पिठाचा गोळा जो आहे मी असा फिरवून घेतलेला आहे आणि हे पीठ जे आहे हे खूप छान असं मळायचं आहे, म्हणजे जिरं ओवा कसुरी मेथी आणि त्या टाकलेलं थोडंसं मीठ असं छान मस्त असं मिक्स झालं पाहिजे। आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करून टाकल्यामुळे पूर्ण पिठाला हे छान लागलं जातं। तर छान असं मी हा पिठाचा गोळा मळून घेतला। आता मी याचे 2 भाग करणार आहे आणि याच्या मस्त शंकरपाळ्या करणार आहे, खाऱ्या शंकरपाळ्या। तर हा पिठाचा गोळा आहे, थोडासा हातावरती असा गोलाकार करून घेणार आहे आणि मग नंतर हा पिठाचा गोळा छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे। तर जाड न ठेवता अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे, कारण खाऱ्या शंकरपाळ्या ज्या आहेत ह्या अशा मस्त कुरकुरीत अशा मी करणार आहे। तर दरवर्षी करंजी केल्यानंतर खूप वेळा असं झालं आहे की पीठ उरलं आहे, तर ह्याच पद्धतीने मी त्या उरलेल्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि खूप छान लागतात ह्या शंकरपाळ्या। तर एकदम पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे याची एक अशी पोळी मस्त। तर आता याचं जे आहे माझ्याकडे जो चमचा आहे काटा चमचा, त्याने थोडेसे मी यावरती असे होल पाडून घेणार आहे। तर यामुळे काय होतं, शंकरपाळ्याच्या फुगत नाहीत आणि मस्त शेवपुरीच्या पुऱ्या कशा असतात अशा प्रकारे या अशा कुरकुरीत होतात। तर याचा जे आहे आता चमच्याने याच्या शंकरपाळ्याचा आकार मी याला देत आहे। तर एक गोळा जो आहे तो करून झालेला आहे त्याच्या वात्तळ अशा शंकरपाळ्या। तर आता गॅस मंद आचेवरती मी ठेवला होता, तेल गरम झालेलं। आता यामध्ये ह्या सर्व ज्या शंकरपाळ्या आहेत ह्या मी आता तळून घेणार आहे। तर गॅस मंद आचेवरती ठेवूनच या मस्त सोनेरी रंगावरती छान मी शंकरपाळ्या तळून घेणार आहे। 1-5 मिनिटांमध्ये या शंकरपाळ्या तळून होतात, कारण ह्या अगदी पातळ लाटून केलेल्या आहेत आणि 5 मिनिटांमध्ये अगदी कुरकुरीत अशा ह्या शंकरपाळ्या होतात। तर कलर चेंज होऊ लागलेला आहे शंकरपाळ्यांचा। तर गॅस मंद आचेवरतीच मी ठेवलेला आहे।
तर मस्त शंकरपाळ्यांना छान कलर आलेला आहे, अशा कुरकुरीत असा झालेल्या आहे शंकरपाळ्या। कारण झाऱ्यामध्येच आवाज येतो जेव्हा आपण त्या शंकरपाळ्या बाहेर काढतो तेव्हा। तर ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत तळलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या मी सर्व आता तेलातून काढून घेणार आहे, आणि बाकीच्या उरलेल्यासुद्धा मी शंकरपाळ्या करून घेणार आहे, जो पिठाचा गुळा उरलेला आहे त्याचा। तर ह्या शंकरपाळ्या अगदी कुरकुरीत कडक झालेल्या आहेत आणि मस्त असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे अगदी खुसखुशीत असं। तर अशा प्रकारे उरलेल्या करंजीच्या पिठाच्या मी अशा मस्त खाऱ्या शंकरपाळ्या केल्या, अगदी कुरकुरीत होतात ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत, चहा बरोबर तर मस्त लागतात। तर करंजी करता करता माझा दिवाळीचा दुसरा पदार्थ पण झाला, त्या म्हणजे खाऱ्या शंकरपाळा। खूप वेळा राहतं पीठ, किंवा मग सारण उरले तर परत आपण पीठ मळतो, मग आपण थोडस पीठ तर नाही मळू शकत, एक 5-10 करंजांचं थोडस जास्त मळलं जातं, तर राहिलंच पीठ। तर तुम्ही अशा प्रकारे मस्त खाऱ्या शंकरपाळा करू शकता। यात मी कसुरी मेथी टाकली, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकली, फक्त ओवा जिरं आणि थोडस मीठ तुम्ही ऍड केलं तरी सुद्धा चालेल। कसुरी मेथी असेल तर नक्की टाका, त्याने छान लागतात ह्या शंकरपाळ्या, आणि नसेल तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे करंजा आणि खाऱ्या शंकरपाळ्या या बनून झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।